गुंतले प्रपंची कुठ गुंतले सगळे प्रपंचामध्ये इतके गुंतले की बघा माणूस म्हातारा झाला की नाही का सगळ्या माता माऊल्यांची मान आहे ती अशी हलते आणि सगळ्या म्हाताऱ्या बाबांची मान अशी हलते. त्याला कारण एकच आहे म्हातारीची मान अशी हलते कारण ती लग्न झाल्यापासून तेल आणा तूप आणा तिखट आणा मसाला आणा 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 मान अशी जी करायला लागते ती शेवटपर्यंत ती मान हलतच राहते. आणि हा बाबा लग्न झाल्यापासून अजिबात नको अजिबात नको अजिबात नको 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 ती मान नकोच शेवटपर्यंत. हे सगळं जन संसारात प्रपंचात गुंतलंय पण मला मात्र भक्तीची आस आहे देवा तुझ्याकडे यायचं आहे. नाथ बाबा म्हणले मी देव पाहायला आलो ब्रह्म पाहायला आलो पण हिशोबात मी गुंतलो. झटका दिला सद्गुरूंनी अरे कृष्ण भक्ती केली असती तर हे देव मिळाला असता. नाही 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 तिथला इच्छा निर्माण झाली प्रखर इच्छा निर्माण झाली पण शबासकीची थाप टाकली अरे एका चुकीपाई रात्र घालवलीस तुझ्यासारखा हुशार तूच काय पाहिजे माग. म्हटलं काय नाही मला ब्रह्म पाहिजे आहे दत्त पाहिजे आहे. इच्छा प्रकट केली न राहून नाथांना दत्त भक्ती दत्तागुरूची भेट झाली. तो कथाभाग मकाशी आपण ऐकला 11 वाजलेले तर आपले 11 भेट झाली आता 11 फार सगळे आता काही कीर्तन किती जरी चांगलं असलं आणि ते एकदा 11 पुढे गेलं की त्याला काही अर्थ राहत नाही. एक तर काल 4 कीर्तनं झाली परवाशी 3 कीर्तनं झाली काल सुद्धा मला महाराज तुम्ही 4 केली तरी कशी. 14 कीर्तन झाल्यानंतर आमच्या सुनील महाराजांना म्हणलं आता उभा राहायची सुद्धा शक्ती राहिली नाही. इतका अवघड आहे सगळी मंडळी होती 4 कीर्तनाला बरोबर काही काही होती अर्धी मध्ये मध्ये अर्ध्यांनी मध्ये मध्ये सोडला शेवटपर्यंत आम्हालाच जावं लागलं. विठ्ठला आपण 11:15 पर्यंत जय विठ्ठल घेण्याचा प्रयत्न करू. नाथ बाबा तिथून गुरुंची आज्ञा घेतली आणि शूलभंजन पर्वतावरती जाऊन तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याची फलश्रुती म्हणून भगवान शेषाने छत्र धरावं कोणावरती नाथांवरती तर ठेवलं की नाही ते छत्र. ते छत्र धरलं जनार्दन स्वामी शोधत आले नागाला सांगितलं तू निघून जा पण अनुभूती करून दिली मी कोण आहे अहम ब्रह्मास्मी मी वासुदेव तत्वता कडोरील विचारिता. आणि मग नाथ आले ते स्वगृही आले गृहस्थाश्रम स्वीकारला आणि नाथ या ठिकाणी गृहस्थाश्रमाला लागले. विठ्ठल विठ्ठल नाथ बाबांची इतकी भक्ती राथांना राग यावा म्हणून पैठण मधल्या सगळ्यांनीच प्रयत्न केले. पर नाथ ब्राह्मणच होते जग मी सुरुवातीने म्हटलं तुकाराम महाराजांचा कोण झाला अशी म्हणणारी जी औलाद आहे ना ती जर नाथ महाराज ब्राह्मण नसते जर बहुजन असते ना तर ते नाथांच्या बाबतीतही असेच म्हणाले असते की नाथांना बुडून मारले म्हणून ते सुद्धा कसं नसते की पण नाथ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्याविषयी काय बोलत नाही. आणि जगद्गुरु तुकोबांविषयी मात्र बोलतात अरे करताना आपण थोडा तरी विचार करा आपण आपल्याच माणसाविषयी बोलतोय आपण त्यांचा अधिकार असताना सुद्धा कमी गुण मानतोय. नाथ बाबांनी जलसमाधी घ्यावी जलात गेलेला देव सुद्धा जलमय झाला तो सुद्धा मिळाला नाही एवढा अधिकार त्यांचा आहे. ते नाथ बाबा प्रपंचाला सुरुवात झाली प्रयत्न झाले आणि राग कसा येईल राग कसा येईल बरीच माणसं वाट बघत असतात राग कसा येईल नाही का. आपण म्हणतो मला राग नाही ना तुझं नाव काय राग नाही ना तुझं नाव काय मला नाही तुझं नाव काय सांगितलं नाही एकदा तुझं नाव काय एकदा सांगितलं ना तुझं नाव काय सांगितलं नाही एकदा राग येणार नाही. एक प्रश्न 10 विचारला का शेवटी राग आल्याशिवाय राहत नाही. नाथांना किती वेळा विचारावं नाथ गंगा मधून स्नान करून बाहेर यावे तर यवनाला सांगितलं पान खा आणि थुंक नाथावरती नाही 3 वेळा नाथ थुंक नाका जायचे स्नान करू नये स्नान करून आले का परत थुंकायचे आपल्या एखाद्या बुवावर थुंकू द्या आता नाही पायातली म्हणे पैजारा मोजुनी माराव्या एखाद्याला असं मारा असं वाटतं की नाही नाथांनी चांगल्यावर थुंकावं नाथांनी स्नान करून परत यावं परत थुंकावं स्नान करावं परत थुंकावं 21 वेळा थुंकला थुंकून 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 तोंड असा सुजला त्याचा आणि मग नाथांच्या पायावर लोटांगण घातलं नाथ चुकलो मी. नाथ म्हणला अरे तू कशाला चुकलास अरे तू थुंकलास म्हणून मला 21 वेळा गंगेचं स्नान एका दिवसात करायला मिळालं. कोण म्हणताय याच्यामुळे ते शांती ब्रह्म नाथ महाराज
याच्यामुळे शांती ब्रह्म यवनांगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला त्याला प्रसाद दिला आणि त्याला मुक्तीची अवस्था प्राप्त करून दिली ते नाथ महाराज प्राण आनंदाचे मुलीचं लग्न आहे म्हणून गावात कर्ज मागायला आला पैठणवासीतल्या त्या ब्राह्मणाने सांगितलं तुला लग्नाला 200 रुपये आम्ही देऊ पण आमच्या गावातला नाथ महाराज आहे ना त्याला राग आणून दाखवायचा तो म्हणला मुलीच्या लग्नाची सोय होते तर का नाही राग राग आणायचं म्हणलं काय एवढं त्याच्यात आहे का एखाद्याला राग आणायचं तर काय एवढं अवघड आहे म्हणलं लगेच जातो राग आणतो म्हणलं जा बघू दे घर दाखवलं नाथांचं हा चप्पल घालूनच देव घरात आला कोण तो ग्रस्त मी त्याला असं म्हटलं मी चप्पल देव घरात घालून गेलो तर आपलं एखादा लहान पोर आला ना चप्पल देव घरात घालून हे तुला कळतं की नाही चप्पल बाहेर काढायची ती आपण लहान मुलाला बोलतो हा एवढा मोठा ग्रस्त दिसतोय नाथांनी पाहिल्यावर म्हणतो या 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 आगमन आहे तुमचं कुठून आलात कसं आलात अहो इतक्या भेटीची या ठिकाणी तुम्हाला ओढ लागली अहो माझ्या भेटीला येता येता तुम्ही पायातली चप्पल काढायचे विसरलात द्या इकडे माझ्याकडे मी नेऊन बाहेर ठेवतो म्हणलं अवघड दिसतंय का नाही मी आलोय खरं सोपं समजून पण चप्पल नेऊन बाहेर ठेवली हा म्हटलं आता अजून काहीतरी करावं नाथ महाराज ज्या वेळेला जेवायला बसाव नाथांच्या पत्नी वाड्याला याव्यात नाथांच्या पत्नीच्या खांद्यावरती जाऊन येणे बसावं त्यावेळेला नाथ म्हणतात नीट सांभाळा हो ते म्हणतात आपल्या श्री हरिपंडिताला जसं सांभाळतो ना तसं त्याला सुद्धा मी सांभाळेल आपल्या मुलाला सांभाळते तसं सांभाळील त्यांनी शेवटी पाय धरले चुकलो मी तुम्हाला राग यावा म्हणून इथं आलो होतो म्हटलं का बरं आलं तस म्हटलं मुलीचं लग्न आहे पैसे नाही जा पाहिजे तेवढे घेऊन शांती ब्रह्म ही उपासना पाहून भगवान परमात्म्याने श्रीखंड्याचं रूप घ्यावं आणि 36 वर्ष माझ्या नाथांच्या घरी काम करावं कावडीने पाणी वाहे कावडीने पाणी जाधव चंद्र पाणी वाहे कावडीने अनन्य भावी अनन्य भावी पाणी जागर चक्र पाणी वाहे कावडी भरून देव पाणी वाहतय आपण देवाच्या कावडी घेऊन जातोय पण तरी काय देव आपल्याकडे येत नाही नाथांच्या घरी देवानी येऊन 36 वर्ष सेवा करावीत शिरखंड्या म्हणून पित्र सुद्धा जेवायला बोलवली मिलेली नाथांच्या घरी वर्ष साधताय कोण यायला तयार नाही का येत नाहीत श्राद्धाचं भोजन तयार होत आणि हरिजनाच्या मुलाला पहिलं जेवायला घातलं हे एका बामणाने पाहिलं आणि तो म्हणतो आम्ही जेवायच्या आधी त्याला जेवायला घातलं आम्ही कोण येणार नाही मिटिंग घेतली बहिष्कार टाकला कुणी नाथांकडे जेवायला जायचं नाही जेवण सगळं म्हटलं पुन्हा सडा सर्वण टाकला ते जेवण विसर्जित केलं दुसरं जेवण बनवलं तरी सुद्धा म्हणतात आम्ही येणार नाही दोन असे तुंडील तनु तरी मजबूत तनू असणारे दोन भट ठेवले दारावर नाथांच्या का म्हटलं आपालात एखादा कोणतरी गडबड करील आणि आज जाईल म्हणून लक्ष ठेवायला आपला एखादा बंडखोर निघायचा म्हणून नवन दशे तुंडील तनु तरी ठेवले आणि आतमध्ये नाथ वरती आहेत दशीवरती चिंतेत आहेत खाली पानं पाडायची वेळ झाली शिरखंड्याने काय केलं जेवढी गेलेली मेलेली भूता होती ती सगळी बोलवली कुणाला जेवण कुणासाठी होत त्यांच्यासाठीच ना म्हणजे ब्राह्मण भोजन झाला म्हणजे इतरांना भोजन मिळालं असं लाभ आहे शास्त्रात सांगितलंय ब्राह्मण जेवले की पितर जेवल्याचं पुण्य आहे श्रीखंड्या म्हणला अरे पितर जेवायला आणतो ना तुम्ही कशाला जेवायला पाहिजे सगळ्या पितरांना बोलवलं मेलेल्यांना आणि बसले ते जेवायला म्हणून त्यांनी हालून दार उघडलं आणि बघतात तर काय आतमध्ये येऊन हा म्हणतो अरे अबं माझा बाप मेला तो इथं कसा काय आला तुम्हाला माझा बाप तो बघ तो म्हणतो माझा बाप अरे सगळ्यांचे आजोबा पंजोबा दिसायला लागले तो म्हणतो या 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 जेवायला या कुणाला म्हणतोय आपल्या पोरांना म्हणतायत कोण
मेलेली भूता म्हणतात हे भूत बघितल्यावर जी धूम ठोकली ती परत नाथाच्या वाड्यात आलंच नाही बघायला. विठाला 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 विठाला. अरे चंदन घासून देण्याचं काम करावं. कुणी भानुदासाच्या कुणी महाविष्णूचा अवतार नाथांचे पणजोबा भानुदास महाराज ज्यांनी कर्नाटकातून पांडुरंगाला पुन्हा कुठं आणलं त्या पंढरपुरात आणलं ते नाथ महाराज त्यांचे वंशज. त्या नाथांचा अवतार सुद्धा विष्णूचाच अवतार आहे आणि त्या नाथांच्या घरी भगवंतानी सेवा करावी असे माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे शांतीचेच पुतले होते. म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात माझ्याकडून एखाद्या वेळेला कदा अपराध झाला असेल कारण जगद्गुरु तुकोबारांची तुम्ही जर गाथा वाहिली पाहिलीत तर जगद्गुरु तुकोबारांनी गाथेमध्ये अनेक अपशब्द वापरलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला अपशब्द आलाय त्यावेळेला तुकोबार आहे हनुकाठी क्रोधाचं प्रतीक आहे की नाही. नाथ महाराज तुम्ही शांतीरूप आहात माझ्याकडून एखाद्या वेळेला दोष घडला असेल पण तो माझा दोष तुम्ही पाहू नका. अभंगाचं दुसरं चरण गुणदोष झालो दास पायांचा गुण दोष या तीन विचारी. संत विचारतच नाही हो तुमच्यावर काय गुण आहे कोण आहे. खट नट यावे शुद्ध होणी जावे दौंडी पिटी भावी चोखा मिळा. संतांना नेमकं वर्म कळतं आणि ते वर्म कळतं म्हणून ते संत आहेत. विठ्ठला विठ्ठला तुमचं कुठलंही दुखणं असू द्या कुठलंही दुखणं असू द्या संतांकडे त्याचं औषध आहे. फक्त त्या दुखण्याची पथ्य सांभाळायला पाहिजे. काय आहे पथ्य सांभाळायला पथ्य नाम विठोबाजी. तुम्ही पथ्यच पाळली नाही तर म्हणलं डॉक्टरच्या गोळ्या खाल्ल्यावर पण काय फरकच पडला नाही. का पडला नाही सांगितलं ही औषधाची बाटली घ्या आणि हलून हलून म्हातारीला औषध द्यायचं. हे आले घरी म्हातारीला घेऊन आता आपले औषध देणारे आपले दादा आहेतच इथे. डॉक्टर सांगितलं हलून हलून औषध द्यायचं. म्हातारीला आणलं घरी म्हातारीला घरी आणलं असं मोठ्या पोरांनी डोकं धरलं हात धरले बारक्या पोरांनी पाय धरले घर 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 म्हातारीला फिरवली झटक्यात म्हातारी मेली. औषध पाजलं म्हातारी मेली तडक डॉक्टरकडे आल्यानंतर डॉक्टरला म्हणतात काव तुम्ही औषध दिले पण आमची आई मेली. म्हटलं औषधाने मेली एवढा काय पावरचा नव्हता मी औषध दिला. अहो मेली ना. म्हटलं कशी काय मेली. म्हणलं तुम्ही सांगितलं हलून हलून औषध द्यायचं हलवल्याने मेली. म्हटलं बाटली हलवली म्हातारी कशी काय मेली. अहो बाटलीला कुठे हलवली मग म्हटलं म्हातारीला हलवली. अरे तुम्हाला मी सांगितलं औषधाची बाटली हलून हलून ते नाही. लिहून देतात की नाही स्वतः स्लिप ती लिहून देतात त्या औषधांची. जेवणानंतर दोन चमचे घेणे. हा हॉटेलला आला म्हणला जेवायचं पहिला जेवणानंतर दोन चमचे घ्यायचे. आणि हॉटेलमध्ये जेवला जेवल्याबरोबर जेवण सगळं झालं हॉटेलच्या अशा बाऊलमध्ये चमचे ठेवले ते दोन चमचे उचलले आणि टाकले खिचा. वेटरनी बघितलं तो म्हटलं काय चोरी करायला आलात का इथं. म्हटलं का. हा म्हटलं तुम्ही चोरी केली आमच्या हॉटेलचे दोन स्टीलचे चमचे चोरून घेऊन चाललात याच्यामुळे प्लास्टिकचा जमाना आला
गावकीची ताट लोकांनी नेऊन नेऊन खपून टाकली सगळी, म्हणून पत्र आले जेवायची पाळी आली आपली, गावकीने ताट होती पण म्हटलं म्हाताऱ्याला माझ्या सासऱ्याला जेवायला येता येत नाही मंडपात, मग त्याला जेवण घेऊन जातो आणि सकाळ ताट घेऊन येतो, बाया गेली ती कसरत ताट घेऊन आली, प्रत्येक वर्षाला चार चार ताट गेली ना, गेली 10 वर्षात 500 ताट गायब, लोक पण हुशार निघाले, यूज अँड थ्रो आणा पत्रावल्या चांदीची ताट, काय लोकांना पण समाधान, तुम्ही त्या ताटात जेवायचं आणि जसं त्यावेळेला ते यज्ञ चाललं होतं राजस्वी यज्ञ, त्यावेळेला सुद्धा ताट जायची ब्राह्मणांना, त्या ताटात जेवलं का परत ते ताट आणायचं नाही, ते धुवायचं आणि त्याने बॅगेत नेऊन ठेवायचं, तसं ही चांदीची ताट आली परत द्यायची नाही ग्रामस्थांना, जेवायचं आणि आपली गावकीची ताट सुद्धा लोकांनी ठेवली नाही, त्यांचे संधिकार ते नाथ महाराज म्हणतात, ते तुकोबार म्हणतात, माझ्याकडे काही गुण दोष असतील ते माझे पाहू नका, मी फक्त काय झालेलो आहे, झालो दास पायांचा, मी तुमच्या ठिकाणी शरण आलोय, माझ्याकडे काही पाहू नका, आता काय करा, आता माझं उपेक्षणा, माझी उपेक्षा करू नका, सत्ता तुमची आहे माझी उपेक्षा करू नका, एवढं नाथांकडे जगद्गुरु तुकोबारांनी मागावं, एकदा सांप्रदायिक भजन करू आणि पुढे शेवटच्या अवचरणाचा विचार करू, विठोबा रखुमाई पण मरावं कसंही वाचत असेल तर अनुभवातून नाही मिळणार, त्याकरता भागवत वाचावंच लागेल, जगण्याचं ज्ञान एखाद्या वेळेला अनुभवातून मिळेल तुम्हाला, पण मरणाचं ज्ञान तुम्हाला अनुभवातून नाही मिळणार, त्याकरता भागवत वाचावंच लागेल, मूळ भागवताची 12 स्कंद आहे, त्या 12 स्कंदावरती नाथ बाबांनी 11व्या स्कंदावरती फार मोठा असा प्राकृत मराठी ओव्यांचा प्रबंध निर्माण केला, नाथ बाबा म्हणजे कोण, ज्यांनी सुरुवातीलाच, अनेक तुम्ही ग्रंथ पाहिलेत ना प्रत्येक संतांचे, तर प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला ओंकाराचं प्रणवाचं देवाचं जगतपित्याचं वर्णन आलेलं आहे, पण एकमेव संत एकनाथ महाराज असे आहे कि ज्यांनी भागवताच्या सुरुवातीलाच सद्गुरूंचं स्तवन पहिलं, सपायांचा यथामध्ये अवकाश थांबत्या वेगामध्ये अभंगाचा जो भावार्थ सोडविता आला, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जीवले पायी कपन, म्हणण्याच्या उघात एखादा अपशब्द गेला असेल तुमच्या उदाहरणार्थ करण्यास क्षमा करा, जेवढं काही चांगलं आहे गुरुवरी शिवानंद स्वामी सभान बाप्पा गुरु संप्रदाय भरती जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा यांचं समजावं चांगलं आहे, ते माझ्या सद्गुरूंचं आहे, उत्तम अशी या ठिकाणी मृदंगाची साथ करणारे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज सुतार हर्षल महाराज म्हाडे, काल संध्याकाळी 4 कीर्तन झाल्यावर ते सुद्धा म्हणत होते आता इथं झोपायचं का काय, 2 होते म्हणून 12 झाला, दोघाही हे दोघाही वाजवली आणि ती दोघाही वाजवली म्हणजे कीर्तन वाजवली, गायनाचार्य आमचे सुनील महाराज सुद्धा ते सुद्धा काल दिवसभर भरले होते, आमचे प्रशांत महाराज दळवी प्रवरून आले, आमचे विनोदजी महाराज कुस्तेकर, आदरणीय संप्रदाय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या पंचकृषीतील मंडळी, या ठिकाणी आमचे सुंदर महाराज सरपळे असतील, शिवंताई दबडे असतील, ही सगळी मंडळी आमचे थोडे महाराज सकाळपासूनच आहेत, दिगे सर सकाळपासून सगळी मंडळी आहे, आणि ज्यांच्या पावन उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतोय, आदरणीय संप्रदायवरती गुरुवरी जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा, संप्रदायाचे अध्यक्ष सदानंद स्वामी गोपाळ बाबा चव्हाण, संप्रदायाचे उपाध्यक्ष आदरणीय दत्तोशी पवार महाराज आणि सर्व कार्यकारिणी असतील, सगळ्यांच्या ठिकाणी आमचे पुढे महाराज इकडे हरिभक्त परायण राजाराम महाराज गोपाळ बामणगावरून सगळे आलेली मंडळी, ते काल सुद्धा शिवजयंतीच्या कीर्तनाला होते, अशी सगळी प्रेमाची मंडळी सगळ्यांच्या ठिकाणी प्रणिपात करतो, आमचे मुरलीधर महाराज आहेत, नाना महाराज आहेत, इंदापूर आमचे वाडव महाराज भोज इथे ठिकाणी सगळी मंडळी, या ठिकाणी दुर्गुले महाराज वगैरे आलेली आहेत, संप्रय विश्वस्त अनिल महाराज मोरे, आदरणीय सगळीच मंडळी सगळ्या ठिकाणी कीर्तनाचं प्रसारण आपल्याला गुरुवरी जनार्दन स्वामी वाडीकर महाराज या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे, संपूर्ण हरिपाठ झाला, प्रवचन झालं, आता जर कीर्तन उद्याचं सगळं आपल्याला पाहायला मिळेल,
ज्यांना ज्यांना कोणी पाहिलं नसेल ते या चॅनल कधीतरी उघडून पहा, संपदाची बरीचशी माहिती आपल्याला ठिकाणी मिळेल. चौकदार बाबाई उत्तम प्रकारे या ठिकाणी साथ केली, ते मला शोधत शोधत परत आले. मी होतो वरती आपल्या रमेशजी मांडवकर महाराजांच्या वरती मजल्यावरती, म्हणजे त्या वरच्या माल्यावरती ते शोधत शोधत आले. म्हटलं महाराज आहेत कुठं, महाराज आहेत कुठं, महाराज आहेत. म्हटलं झालं काय ते, म्हटलं तुम्ही हवत कुठं, म्हणजे मला तसं तिथं यायला तयार व्हायला. पण चौकदाराचा अधिकार पण फार मोठा असतो. काय अधिकार आहे चौकदाराचा, एवढा आज मोठा अधिकार आहे. कीर्तनकार यदा कदाचित कीर्तन करता करता अर्धा अभंग सोडून जर पडलाच, पडणार तर नाही माझ्यासारखा अजिबात कधी, पण पडलाच तर राहिलेला अर्धा अभंग कुणी सोडवायचा, एवढा अधिकार नारायणाने त्यांना दिलेला आहे भगवंतानी. असं ते सुद्धा काही कमी पडणार नाही. गावबा नावाचा असणाराच एक शिष्य नाथांचा स्रोत बोलायला लागला होता, एवढा अधिकार संतांचा आहे. विठ्ठल 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 काही मी नाव सांगणार नाही, तुम्हाला बघायचं असेल तर युट्यूबवर बघा, बघायला मिळेल. तेव्हा सुद्धा चॅनल चालू होत नाही. आता आपल्या दिनेश दादांनी ते टाकलंय का काढून टाकलंय ते त्यांनाच माहिती. विठ्ठल विठ्ठल एवढ्यावर आहे ते बरं आहे, ते शोधत आले मला. असू द्या, कीर्तनाचा वेळ होत आलेला आहे. मला खूप काय अजून बोलायचं, पण ते मेलं खड्याल काय थांबायला तयार नाही, ते थांबणार सुद्धा नाही. इथे येण्याचं कारण सगळे ही मांडवकरवाडी ग्रामस्थ मंडळ, अध्यक्ष आमचे आदरणीय रमेशजी मांडवकर, जे पुण्यामध्ये मोठे योग गुरु म्हणून आहेत. पुण्यातच नाही, महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. योगाचं सामर्थ्य काय आहे हे आता कोरोनामध्ये लोकांना समजायला लागले. आज सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं असाल, ताताचं यंदाचे पद्मश्री यांना अवॉर्ड मिळाला केंद्र सरकारचा, ते स्वामी शिवानंद हे 125 वर्ष जगले. का जगले, त्यांच्या त्यांना पद्मश्री देण्याचं एकमेव कारण की त्यांनी योगाच्या बळावरती 125 वर्ष अजूनही ते सुदृढ आहेत. एवढं मोठं योगाचं सामर्थ्य आहे. हे योग आज विदेशामध्ये गेलंय पण आपल्याला अजून काही कळत नाही. पण आमच्या रमेश महाराजांसारखी अशी काही मंडळी आहेत जी वेडी झाले त्या योगा करता, की जगाला ओरडून एकत्र करून हा योग शिकवून माणसांना डॉक्टरचा पैसा वाचवतायत आणि तंदुरुस्त माणसाला करतायत. या कोरोनाच्या नंतर तर माणसं जास्त योगाकडे वळाली, असा दणका दिला का नाही कोरोनानी, जास्त तिकडे वळाली. कारण आजारापासून म्हटलं दोन दिवस खूप शेण झालाय, तीन कार्यक्रम चार कार्यक्रम, ते म्हटले फक्त मला अर्धा तास तुमचा द्या, मी तुमचा सगळा शेण घालवतो. हा शेण घालवण्याचा त्यांच्याकडे कला आहे ती, आणि हा योगाच्या बळावर आपण ते शक्य करू शकतो. अष्टांग मार्गामधला एक योग मार्ग आहे. या योगाच्या मार्गाने सुद्धा आपण शेवटचं समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो, शेवटची अवस्था. असं मोठं योग आहे त्यांच्या माध्यमातून होत आहे. अशीच सेवा त्यांच्याकडून घडत राहो. आज ते आपल्या आळंदीच्या पायदिंडी सुद्धा चंद्रमौले गार्डनला 2 वर्ष काही उपक्रम राबवला, की अशा असणाऱ्या कोरोनाच्या परिस्थितीत फार मोठी मोठी लोक आहेत जे 4-व्हीलर गाडीमधून फिरतायत, ज्यांचे मोठमोठे 5,000 स्क्वेअर फूटचे फ्लॅट आहेत पुण्यामध्ये, अशी मंडळी सुद्धा आपली सेवा करायला तिथं होती. कुठे? चंद्रमौली गार्डनला. एक वारकऱ्यांविषयी सद्भावना आमच्या मांडवकर महाराजांनी त्यांच्यामध्ये प्रेरित केली योगाच्या माध्यमातून. अशी सगळी मंडळी वारकऱ्यांच्या सेवेकरता तिथं येतात. असं आहेत आमचे हरिभक्त परायण दत्ता महाराज मांडवकर, आदी करून त्यांचे या सर्व ग्रामस्थ मंडळ. हे दत्ता महाराज सुद्धा संप्रदायगती तन मन धनाने सर्वस्व प्रयत्न करणारी मंडळी आहेत. त्यांनाही सुद्धा या सर्व ग्रामस्थांना सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर लाभो, अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया, नाथबाबांच्या चरणी प्रार्थना करूया. वेळ खूपच झालेला आहे, 11:30 वाजून गेलेले आहे. एक वेळ हाताने टाळी आणि मुखानं सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. नाथांचाच भारुड आहे, बोला कशाला घाबरताय. त्याला भवानी आई रडगावा हिंदू लाग, सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते करते वाटत. लवकर नेई तिला भवानी आई रडगावा हिंदू लाग. अरे ज्यांच्या गेलं ते तरी बोला, त्या पण कोण बोली नाही. आता आपली बारी. एका सासुर
मध्ये आई वाटत धावत नाही कोण आले असो यार भगवान परमात्मा करता नाथांनी या भारुडाच्या रूपाने जग जागृत करण्याचं काम केलं. नाथ षष्ठी आज आहे उद्या असणार आहे. नाथ कसे या ठिकाणी जलसमाधी घेतली आपण उद्याच्या कीर्तनात ते ऐकायला मिळेल म्हणून मी आज काय सांगितलं नाही ते आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. अस्तु झालेली सेवा भगवंताच्या नाथांच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी एक वेळ संतांचं भजन. ज्ञानेश्वर माऊले नारद माऊले तुकाराम ज्ञानेश्वर माऊले महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली.